यवतमाळ शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिअर शॉपिंगमध्ये बिअर बाटलीवर असलेल्या छापील किमतीपेक्षा म्हणजेच जास्त दरानं विक्री करण्यात येते अशा बिअर शॉपी चालकावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सुरेंद्र मनपिया यांनी दिली आहे. यावेळी त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील 11 बिअर शॉपींवर कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली आहे. बघा, FLBR2 जी अनुदत्ती आहे ज्याला आपण बिअर शॉपी म्हणतो, त्या अनुदत्तीमधून फक्त सिलबंद बाटलीतून बिअर विक्रीची परवानगी आहे. जो कोणी तिथे बसून बिअर पाडण्याचा प्रयत्न करतात किंवा पाजतात अशा तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्यानंतर आम्ही त्यावर कारवाई केलेली आहे.